तुमचे उपचार सुरू केलेत आम्ही. हा नाही नाही, आता आमच्या सुनबाई तुम्हाला फोन नाही करणार. आणि जर त्यांनी फोन केला तर कळवा आम्हाला. काय हा काय मोठ्या मालकाची तब्येत बिघडली की नाही? आमची लई चिडचिड होते, त्यात त्या आमच्यावर हल्ला करू लागल्यात. म्हणजे पूर्वी असं व्हायचं कधीतरी वर्षातून एकदा, पण हल्ली जरा वारंवार व्हायला लागलंय. तेव्हा जरा त्यांच्या उपचारांकडे लक्ष द्या. काय हा तर आम्ही काय म्हणत होतो, तुम्ही त्यांच्यावर उपचार करायलेत, ते जिवंत आहेत ते तुमच्यामुळं. पण अधिपती म्हणतात त्यांना येड्याच्या इस्पितळात टाकूया. आमचं मन काय मानत नाही, पण आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही. हा ठीक आहे, नंतर फोन करतो आम्ही. धन्यवाद. इरा, मगापासून तू गप्पच आहेस. मी काय विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर दे. काय चूक कळली तुला? ताईच्या लग्नाबद्दलची. म्हणजे? इरा, अगं इरा, इरा हे बघ, शांत हो, शांत हो, तू शांत हो. तुम्ही पण मारा बाबा, मला मारा. हे बघ, माझी तीच लायकी आहे. इकडे इथे ये, शांत हो, बस बस ये, हा बस शांत हो, शांत हो, रडू नकोस. हे घे पाणी. आता मला सांग, काय म्हणत होती ताईच्या लग्नाबद्दल? मी खूप चुकले बाबा, मी खूप वाईट वागले ताईशी. सख्या बहिणीशी असं कोण वागत? मी स्वतःच्या स्वार्थासाठी काय थराला गेले होते. मला सगळं आठवलं ना तरी मला स्वतःची लाज वाटते. शत्रू असं करणार नाही असं कृत्य मी ताई बरोबर केलंय बाबा. पण मी माझी चूक आईकडे कबूल केली आहे बाबा. मला कळत नाही की मी एवढी डेस्परेट झाले होते ना माझ्या लग्नासाठी की मी ताईचा काहीच विचार केला नाही. मला ना फक्त ताईचं लग्न व्हायला हवं होतं बस, म्हणून मी प्रेग्नन्सीचं पण नाट केलं बाबा. मला कळालंय की मी अशी चूक केली ना जी कधीच आणि कोणीच माफ करू शकणार नाहीये. ताईचं बरोबर आहे, ती कशी माफ करेल मला बाबा? आणि तीच काय, मी सुद्धा स्वतःला माफ करू शकणार नाहीये. माझं चुकलं बाबा, मला माफ कर, चुकलं माझं. काय करतेस? अगं कालपर्यंत तू ताईशी भांडत होतीस, आम्हाला चोर म्हणत होतीस, आणि आता पाय पकडतेस माझे? काय समजायचं मी, ती इरा खरी का ही इरा? बाबा बाबा, तेव्हा मी सगळं रागात बोलले बाबा, खरंच सांगते. मला ना काही कळत नव्हतं, असं वाटत होतं की कोणीतरी हावी झालंय माझ्यावरती. विचार कर करून असं डोकं खूप जड झालं होतं बाबा. मला खरंच कळत नव्हतं मी काय करतेय. पण बाबा प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमची तीच इरा आहे जिच्यावरती तुम्ही खूप प्रेम केलं, आईने खूप प्रेम केलं, पण मीच त्या प्रेमाची किंमत कधी केली नाही बाबा. आणि तुम्हाला खूप बोलले मी त्यात, सॉरी बाबा, खरंच सॉरी. पण आता जे झालं ते झालं, पण इथून पुढे काही वाईट होऊ नये म्हणून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे बाबा. बाबा माझ्या चुकीमुळे ताईचं आणि अधिपतींचं लग्न झालंय, पण तो माणूस ताईच्या लायकीचा नाहीये बाबा. इरा सॉरी बाबा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी गेली ना, ताईला मी नेहमी दबावातच बघितलंय, आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की मी माझ्या स्वार्थासाठी ताईला अशा दलदलीत ढकलले जिकडे तिचा श्वास गुदमरतोय बाबा. ताईला अधिपती पासून वेगळं व्हायला सांगा. तिने अधिपतींना डिवोर्स देऊन आपल्या घरी आयुष्यभर राहिली तरी चालेल बाबा, मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये.
पण त्या दलदलीतून ताईला मुक्त करा बाबा, तिला वाचवा प्लीज. मग कर की आता शाळा जॉईन? करायची तर आहेच. मग घोडं कुठे पेंड खाते? लग्न झालं ना. मग काय झालं? तुला तर माहितीच आहे माझं तर 6 महिन्याचं बाळ आहे घरी. सासूबाई सांभाळतात तशा खूप सपोर्टिव्ह आहेत त्या. मला म्हणाल्या जा तू परत शाळा जॉईन कर, तुला आवडतं ना तुझं काम, जा कर तू, मी आहे घरी बाळाला सांभाळायला. बाळाची काळजी करू नको आणि अगदीच काही वाटलं ना तर मी फोन करेन, घरी येऊन जा. फुल पगारे सर पण मला सोडतात कधी कधी इमर्जन्सीसाठी. आणि तुझी फॅमिली तर ट्रस्टीच आहे ना शाळेची, आणि लग्नच तर झालंय मग एवढी का गॅप? अक्षरा काही अडचण आहे का? मी काही मदत करू का तुला? नाही नाही ताई. अगं मी मॅटर्निटी लीववर होते, मला फार काही कळलंच नाही. आणि इथे येऊन बघते तर काय, तू शाळेतच नाहीस. धक्काच बसला गं मला. आणि मला फुल पगारे सरांनी अचानक सांगितलं की तुला भाषा विषय शिकवायचंय. अगं फोनवर पण आपलं फार काही बोलणं होत नाही. अक्षरा काय झालंय सांगशील का मला? बघ ताई बोलतेस ना मला, मग सांग ना काय झालंय. आणि आम्ही ना सगळे तुला खूप मिस करतोय, ये ना लवकर परत शाळेत. मी पण मिस करते सगळ्यांना खरंच. माझे विद्यार्थी कसे आहेत आणि माझा वर्ग कसे असणार ते? अगं तुझ्या वर्गात पाऊल जरी ठेवलं ना तरी पहिला प्रश्न हाच विचारतात, अक्षरा मॅडम कधी येणार? काय सांगू मी त्यांना? अगं आत्ताच बघितलंस ना कसा मुलांनी गराडा घातला तुझ्या समोर. हो मी येईल लवकरच. हे तुझं लवकर कधी येणार आहे मला सांग, घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही असं काहीच नाहीये. अगं मग ये ना लवकर, किती काय काय करायचो आपण शाळेत. अगं त्या इव्हेंटमुळे ना आता अजूनच लोड आलाय मला. मी असेन इव्हेंटला. खरंच ये, मला ना ऍक्टिंग येते. मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये खूप सारे मेडल्स पण मिळवलेत, पण हे डान्सचं नाही जमत आहे गं मला. तू डान्स शिकव, मी ना ऍक्टिंगचं बघते. तुम्ही माझ्यासाठी कराल ऍक्टिंग? हो करेन ना, कुठलं फंक्शन आहे आणि रोल काय? झोपतेणीचा. ओके नाटक कोणतं? नाटक नाहीये. मग ताई आता आत येऊ का? हा ये. आम्ही डॉक्टरांशी बोलत असताना आत यायचं नाही, ध्यानात ठेव. वही ताई परत नाही असं होणार. बोल ताई. मोठ मालक नाही शाण्यासारखं वागायलेत आता. म्हणजे? म्हणजे त्यांनी का नाही शांतपणे गोळ्या घेतल्या, काय बी राडा नाही केला. काय झालं ताई तुला आनंद नाही झाला? मला तर वाटत तू खुश होऊन मला तुझा रत्नहार देशील. अगं गंमत केली ताई, गंमत केली. मला कुठे मिरवायचंय तुझा रत्नहार घालून? नाही माझी जागा तुझ्या पायाशी आहे, मला काय तुझी सेवा करायला मिळते बस झालं. बस बस एवढं काय करायची गरज नाही. ताई अगं तुला आनंद नाही झाला का ते चांगलं वागायले? तर कोणाचं बी वागणं असं अचानक बदललं की नाही आम्हाला संशय येतो. म्हणजे? म्हणजे अनेक वर्ष एखादा माणूस एका तऱ्हेनं वागत असतोय, चुकीचं असेल कदाचित पण त्याचं वागणं ठरलेलं असतंय, अचानक त्याचं वागणं बदलतं. यामागं दोनच कारणं असू शकतात, एक दैवी चमत्कार. आता दैवी चमत्कार काय रोज होत नाही. मग दुसरं कारण यामागं कुणाचं तरी हात असत, आणि हात आहे
म्हणजे कुणाचं तरी ह्या माग हेतू आहे. ताई अगं कसलं भारी डोसक चालतंय ग तुझं. ते जाऊ दे, आम्हाला सांग सुनबाई कुठं आहेत. ती असेल की तिच्या खोलीत. त्या कुठं असतील असं विचारलं का तुला. आम्ही काय विचारलं, त्या कुठं आहेत याचं उत्तर त्या खोलीत आहेत, बाहेर आहेत, हिथं आहेत असं असलं पाहिजे. हिथं असतील तिथं असतील असं नाही. कळलं? माहित आहे, मी बघून येते हा ती कुठं आहे ते. नाही हे बघ, नाही नाही अजिबात नाही हे बघ अक्षरा, मला अजिबात. एकदा तुम्ही ऐकून. सॉरी 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 ताई, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकदा ऐकून घ्या मी काय म्हणते. तुम्ही खूप चांगली ऍक्टिंग करता, मी बघितलं ना तुम्हाला ऍक्टिंग करताना. हो पण मी आत्ता कसं करणार, मी नोकरी करते ना. तुमची नोकरी नाही जाणार. नोकरी नाही जीव जाईल माझा. ताई असं काहीही होणार नाही, मी सांगते ना माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ अक्षरा, तू दुसरं काहीही करायला सांग, मी करेन. तुझ्या सासऱ्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. अगं ते तुझ्या सासूबाई करतायत ना. करतायत त्या, पण त्या ट्रीटमेंटमुळे गुण येत नाही, आरामच नाही पडत त्यांना. मग तू बोललं पाहिजे सासूबाईंशी. ते सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे? माझ्या सासऱ्यांचे जे डॉक्टर आहेत ते खूप जुने आहेत. माझ्या सासूबाईंचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. पण आत्ता आम्ही ज्या टेस्ट केल्या त्याच्या रिपोर्ट्समधून असं कळलं की ती चुकीची ट्रीटमेंट झाली. आणि माझ्या सासूबाईंचा यावर विश्वासच बसणार नाही. त्या राजीच होणार नाही दुसरी ट्रीटमेंट घ्यायला. कारण त्यांना असं वाटतंय की हे जे डॉक्टर आहेत, त्यांचे जे डॉक्टर आहेत, ते जे सांगतायत तेच बरोबर आहे. त्यांचा हेतू काही वाईट नाही आहे, पण शिक्षणामुळे जो एक अवेअरनेस येतो ना, तो नाही आहे त्यांच्याकडे. त्यामुळे माझ्या सासऱ्यांची तब्येत डिटरिएट होती. मी जे काही करते ना ते खरंच मी त्यांचा जीव वाचवण्यासाठी करते. मी खरंच सांगते तुम्हाला, त्यात तुम्ही मदत करा ना मला प्लीज. मला माझ्या वडिलांसारखे येते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते, हे जग सोडून जाते, तेव्हा आपल्या मनात सल राहतेच ना. बरोबर आहे तुझं. वर्षभरापूर्वी माझे बाबा वारले, पण अजूनही असं वाटतं की ते आमच्या आसपासच आहेत. नाही विसरता येत ग त्यांच्यासोबतचे क्षण. सॉरी उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. अगं नाही काही हरकत नाही, तू माझ्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलंस. एक वर्षही नाही झालं ग बाबा जाऊन. आता असं वाटतं की त्यांना योग्य वेळेत योग्य ट्रीटमेंट मिळाली असती ना तर. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सुनबाई सुनबाई, आता काय रोज रोज ही घराबाहेर कुठं जाते दिवसाने. ताईचं बरोबर आहे, तिच्यावर का नाही लक्ष ठेवायलाच पाहिजे. ताई समद बरोबर करते, ताईचं डोसक लय भारी. एवढं डोसक जर का मला देवानं दिलं असतं का नाही, तर आज या घराची मी मालकीन असते मालकीन. सुनबाई, मी माझ्या स्वार्थासाठी ताईला अशा दलदलीत ढकलले जिकडे तिचा श्वास गुदमरतोय बाबा. ताईला अधिपतीपासून वेगळं व्हायला सांगा. इराचं बोलणं ऐकल्यापासून डोकं नुसतं सुन्न झालंय. तिला खरंच तिची चूक रिअलाइज झाली असेल का? पूर्वीची इरा असती तर कदाचित मी विश्वास ठेवला असता, पण आता तिच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. मला सतत असं वाटतं की ती स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या डोक्यानं सगळं करते. दुसऱ्याचा म्हणजे कोण? निखिल? तोच असेल कदाचित. कारण जेव्हापासून निखिल तिला भेटलाय ना, तेव्हापासून असल्या कुरापती करते ती. नाहीतर खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक वगैरे एवढं धाडस इरामध्ये नाही.
देवा काय करू मी आता? मला वाटत अक्षराच्या कानावर हे सगळं घालायलाच हवं, तीच योग्य तो मार्ग काढेल यातून. ओके, ते मशिनरी आल्या का रे? हा ठीक आहे, आलो मी फॅक्टरीत, येतो जरा वेळात. हा हा चल. मायरा, हा अधिपती बोला. हा कुणीकडे असा तू? शाळेबाहेर आहे. झालं का तुमचं काम? हो झालं. आता तरी सांगा काय करा लागलाय. मला वेळेत पोहोचलं पाहिजे आणि रिक्षा पण बघायची. असं काय? बर जरा समोर बघा बरं आता. हा समोर समोर. तुम्ही आता काय फोनवर बोलणार? कट करा, या बसा गाडी. सॉरी. काय चाललंय तुमचं? काय नाही. नक्की काय नाही? नाही खरंच काय नाही. इकडे बघा बरं, तुम्ही सांगशील म्हणून अजून वाट बघालोय मी. आवाज घेणं झालंय सांगायचं. हे राहू दे, हे काय आहे ना सामान? हे काय साडी बिडी? हे काय तुम्हीच ठेवले ना? हे काय? अक्षरा चला निघूया. अक्षरा, अक्षरा आले आले. ठीक आहे. अगं ते सामान. हो हो आणलंय. अधिपती ती पिशवी द्या ना जरा. हा थँक्यू. ऐक ना, सगळं नीट होईल ना? मी नाटक नीट वटवू शकेन ना? हे बघ, तू काळजी करू नको, मी आहे ना, होईल सगळं. कसलं नाटक? आपल्या शाळेत नवीन वर्षाचे कार्यक्रम असतात ना दरवर्षी, तर त्यामध्ये नाटक बसवतोय. नक्की काय? हो चला आपण निघूया लवकर. हा चला मी निघते. काय ग ताई? काय झालं? पाणी पिऊ. घे की पाणी. काय झालं का एवढं? हा दम घे जरा. बोल आता काय झालं? अग ताई, सुनबाईला हुडकत होते, दम लागला तिला हुडकून हुडकून. म्हणजे खोलीत नाही का त्या? नाही, खोलीत बी नाही आणि पुऱ्या घरात बी नाही. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? व अग ताई, माझं लक्ष होत तिच्याकडे, अचानकच गायब झाली ताई. अग ती पळून गेली का काय? अग ती पळून गेली असेल तर चांगलंच आहे की पिडा घराबाहेर गेली. पिडा अशी घराबाहेर जाऊन काय बी उपयोग नाही. म्हणजे? म्हणजे पिडा अशी गेली पाहिजे की परत घरात येताच काम नाही. जा परत एकदा घरात बघ, आम्ही पण बघतो. वय ताई, आम्हाला न विचारता गेल्या कुठं? हा नमस्कार मॅडम. नमस्कार जयदेव दादा, काय म्हणताय, कशा आहात? आम्ही ठीक आहोत, तुम्ही कशा आहात? आम्ही पण ठीक. बरं सुनबाई आले का तिकडं? अक्षरा
जर ते असते फोन देता का? त्यांचा फोन काही लागत नाही. नाही, ती इकडे नाही आलेली. अरे अच्छा, तिकडे आल्या नाहीत का त्या? नाही ना. नाही, सकाळ सकाळ ते जरा बाहेर गेलत्या, तर आम्हाला वाटलं तुम्हाला भेटायला गेल्या का काय. नाही नाही, इकडे नाही आली. मी ट्राय करू का? काही अर्जंट असेल तर सांगतो तिला. नाही नाही, तसं काही नाही, अर्जंट काही नाही हो. तिथे मार्केट बिर्केट मध्ये गेले असतील. आले की बोलतो आम्ही त्यांच्याशी. हा बर बर, तुम्ही पण या कवा तरी इकडं. हा, बरेच दिवस आपली गाठभेट नाही. हो, येऊ ना. ठीक आहे, ठेवतो आम्ही फोन. हा मॅडम. सुनबाई घरात नाहीत, माहेरी पण नाहीत. आमच्या परवानगी शिवाय गेल्या कुठं?